ब्रेक नंतर पुन्हा एकदा खास बातमध्ये आपलं स्वागत. आपण आता चर्चा करणार आहोत ते इन्फ्रास्ट्रक्चर विषयी, म्हणजे महावितरणकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या उपलब्ध आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अनेकदा ग्राहकांना जी सेवा द्यायला लागते ती देण्यामध्ये महावितरण बऱ्याच ठिकाणी कमी पडतं. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी किंवा नव्यानं करण्यासाठी किंवा आहे ते जुनं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्यास काही प्रोसेस आपल्याकडे सुरू आहे का? औरंगाबाद शहराचं जर विचार केला तर आपल्याकडे इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीमच्या अंतर्गत 111 कोटीचा प्रोजेक्ट आपल्याकडे मंजूर झालेला आहे. त्यापैकी आपण इथं 6 उपकेंद्र नवीन प्रस्तावित केलेली आहेत आणि 6 उपकेंद्राच्या माध्यमातून त्याचं कामही आता थोड्या दिवसात चालू होईल. तर त्या माध्यमातून आपण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या लांब वाहिन्या त्याची लांबी कमी करून की जेणेकरून जर लाईन बंद पडली तर कमीत कमी ग्राहकांना त्याचा त्रास व्हावा किंवा कमीत कमी ग्राहकांना इंटरप्शन मिळेल अशा पद्धतीनं आणि जेणेकरून फॉल्ट फाइंडिंग लवकरात लवकर करता येईल अशा पद्धतीनं 6 उपकेंद्राचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होणार आहे. माननीय ऊर्जामंत्री साहेब येणाऱ्या आठवड्याभरात त्याचं भूमिपूजनही करणार आहेत, त्याच्यानंतर ते काम चालू होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, उपकेंद्राच्या माध्यमातून 11 केव्ही आणि 33 केव्हीचं आपण अपग्रेडेशन करणार आहोत, परंतु 58 कोटीचं जे दुसरं काम आहे की ट्रान्सफॉर्मर्स कपॅसिटी वाढवणे, काही अंडरग्राउंड करणे, एरियल बच केबल, वीज चोरी कमी होण्यासाठी एरियल बच केबलचा वापर करणे, याच्यासाठी सुद्धा आपण निविदा काढलेल्या आहेत. परंतु सांगायला वाईट वाटतं की गेल्या 6 महिन्यापासून एकही कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे यायला तयार नाही. तर माझं औरंगाबाद शहरातल्या कंत्राटदारांनाही माझी विनंती आहे की आपण पुढे येऊन आपल्या शहराच्या विकासासाठी या महावितरण कंपनीच्या ई टेंडरमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून इथलं नेटवर्क जास्तीत जास्त सक्षमीकरण करणं आपल्याला सोपं होईल. औरंगाबाद वायरलेस शहर करायचं असं एक महावितरणचं स्वप्न आणि मध्यंतरी ड्रम सारखी योजना येऊन गेली त्यासाठी, परंतु ही ड्रम योजनाही काही प्रमाणात अपूर्ण आहे अजून आणि हे वायरलेसचं जे स्वप्न आहे तर याच्यामध्ये कुठे अडथळे येत आहेत सध्या, कशामुळं हे काम असं रखडलं चाललं? खरं म्हणजे पूर्ण वायरलेस करणं म्हणजे त्याच्यासाठी जो लागणारा निधी आहे, निधी जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे. आणि सध्या परिस्थितीत जर पाहिलं, ग्राहकांनी जर आम्हाला सहकार्य केलं आणि वीज बिलं जर वापरलेल्या विजेचे भरले आणि विजेची चोरी जर बंद केली तर निश्चितपणे निधी उभारायला आपल्याला अडचण येणार नाहीये. परंतु सध्या परिस्थितीमध्ये दिलेली वीज आणि येणारा महसूल याचा ताळेबंद घालणं महावितरण औरंगाबादला सध्या खूप अडचणीचं आहे. म्हणून बरीच कामं आपण आता अंडरग्राऊंडमध्ये केबलिंगच्या माध्यमातून प्रस्तावित करीत आहोत, परंतु पूर्ण जर औरंगाबाद शहर पुण्यासारखं मुंबईसारखं जर करायचं असेल तर इथल्या ग्राहकाची मानसिकता पहिली बदलली पाहिजे आणि ग्राहकांनी जर ठरवलं तर स्वतःचं कर्तव्य बजावून महावितरणला मदत केली तर निश्चितपणे येणाऱ्या नजीकच्या काळात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटी डिक्लेअर झालेली आहे त्या माध्यमातून आणि महावितरणच्या माध्यमातून जास्तीत जास्त अंडरग्राऊंड किंवा अंडरग्राऊंड सिस्टीम आपल्याला राबवण्यासाठी मदत होऊ शकेल. बऱ्याच वेळेस या जुन्या यंत्रसामुग्रीमुळे कडबा जळण्यासारखे प्रकार असतील किंवा शेतीमध्ये स्पार्किंग होऊन बऱ्याच वेळेस ऊस जळाला किंवा पीक जळालं असं होतं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या अनेक अडचणी निर्माण होतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या. तर या शेतकऱ्यांसाठी काय म्हणजे उपाययोजना महावितरणकडे आहे? खरं म्हणजे ज्यावेळी महावितरण कंपनीच्या चुकीमुळे तार तुटून किंवा स्पार्किंग होऊन अशा दुर्दैवी घटना ज्या घडतात, पिकं जळणे किंवा वगैरे वगैरे, अशासाठी महावितरण कंपनीतर्फे पंचनामा केला जातो, तहसीलदारचा पंचनामा असतो आणि आपले विद्युत निरीक्षकांचा अहवाल आल्यानंतर खरंच त्याची पडताळणी पाहिली केली जाते की महावितरण कंपनीमुळेच झालेलं आहे आणि जर महावितरण कंपनीच्या चुकीमुळे झालं असेल तर त्याला आपण कॉम्पन्सेशन देतो. मग व्यक्ती वारल्यास कंपन्सेशन मिळतं आणि धान्यासाठी सुद्धा मिळतं. परंतु काही केसेसमध्ये असं दिसून येतं की महावितरणची चूक नसताना फक्त महावितरण कंपनीवर ढकलण्याचे काही प्रयत्न केले जातात,
तर माझं जनतेला आव्हान आहे, खरंच महावितरणचे महावितरण मळ असेल तर कंपन्सेशन द्यायला महावितरण कंपनी बांधील आहे, परंतु चुकीच्या कारणास्तव महावितरणला मॅक्झिमम ठिकाणी जिथं बदनाम केलं जातं ते कुठेतरी बदनामी थांबावी अशी माझी सर्व जनतेला एक आव्हान आहे. सर अजून एक साधा म्हणजे साधा म्हणल्यापेक्षा एक विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की मेंटेनन्स हा महावितरणचा परवलीचा शब्द झालाय, मेंटेनन्स साठी लाईट गेली हे कारण देऊन बऱ्याच वेळेस त्या भारनियमनाचं किंवा वीज जाण्याचं समर्थन केलं जातं, परंतु हा मेंटेनन्स नेमका परीक्षेच्या वेळेसच कसा निघतो? एप्रिल मे मध्ये तो आधी करू शकत नाही किंवा परीक्षा झाल्यानंतर महावितरण करू शकणार नाही का? ह्याच्यामध्ये मॅडम वीज जाण्याचे अजून एक दोन प्रकार आहेत की सध्या शहरामध्ये आपण जर 15 ते 20% लोक फक्त लाईट बिल स्वतःहून भरतात आणि 80% लोकांचं लाईट बिल वसूल करण्यासाठी वीज पुरवठा बंद करावा लागतो, आणि वीज पुरवठा बंद आता आपण जर पाहिलं की आपल्या ज्या परीक्षा येणार त्या मार्च एप्रिल मे मध्ये येतात आणि आम्हाची वसुली सुद्धा त्याच वेळी चालू असते आणि मग डीपी बंद केल्याशिवाय डिस्कनेक्शन करता येत नाही, तर जनतेने जर सहकार्य केलं एखाद्या डीपीवर थकबाकीच नसेल तर ती बंद करण्याचा प्रश्नच येणार नाही, हा एक विषय. दुसरी गोष्ट मेंटेनन्सचा जो प्रकार आहे, येणारा पावसाळा हा विचारात घेऊन जी काही ट्री कटिंग आहे किंवा लूज जॉईंट्स असतात, आमचे कर्मचारी ज्यावेळी लाईनवर फिरतात त्यावेळी कुठं स्पार्किंग होत असतं ते दिसतं, हे जर आपण वेळेत नाही केलं तर मग तो ब्रेकडाऊन मध्ये जाऊ शकेल, म्हणजे प्री मान्सूनच्या ब्रेकडाऊन मध्ये मेंटेनन्स होतो. आता याच्यामध्ये कसं होतं की वीज गेली की एमएससीबीची पहिल्यांदा आठवण येते याच्यामध्ये, कारण कुठल्या मध्ये सर्वात जास्त इसेन्शियल आणि आवश्यक म्हटलं तर वीज आहे. आता यामध्ये वीज जाण्याचा प्रकार काही वेळा नॅचरली करावा लागतो, एखादा समजा जम्प लाईनवरचा गेला असेल, दोन लाईन पेरला असेल तर दोन्ही लाईन बंद कराव्या लागतात, हा एक म्हणजे दिस इज काय कॉम्पेल्ड, दॅट इज कॉम्पेल्ड अस टू टेक अ शटडाऊन. किंवा एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर स्फोट झाला असेल तर त्यासाठी लाईन पूर्ण इमिडिएट बंद करावी लागते. आता आपला प्रश्न खूप महत्वाचा की परीक्षेच्या काळातच हे का करावं लागतं, तर हे 2 महिने मान्सूनच्या आधीचे आम्हाला महत्वाचे असतात की जेणेकरून झाडं पडण्याच्या घटना, फांद्या पडण्याच्या घटना या वाऱ्यामुळं याच काळामध्ये होत असतात, हा एक महत्वाचा प्रकार. आता तुमचा पुढचा प्रश्न असा राहणार आहे, तुम्ही प्री मान्सून मेंटेनन्स केल्यानंतर सुद्धा पावसाळ्यात लाईट जाते, तर सुरुवातीचा जो पाऊस असतो, आता आपण जर बघितलं स्वयंपाक करताना जर गरम तव्यावर पाणी टाकलं तर चर्र आवाज येतो, आता ते लोखंड असल्यामुळे ते ब्रेकडाऊन होत नाही, पण ते जर इन्सुलेटिंग असेल तर देर मे बी अ क्रॅक. आमचे जे इन्सुलेटर असतात, ह्या इन्सुलेटर असे इतके तापलेले असतात या 45 डिग्री सेंटीग्रेडला, आणि ते इन्सुलेशन काय होतं की त्याच्यावर एकदम थंड जर काय पडलं, उदाहरणार्थ पाऊस पडला, की तो क्रॅक जातो, काही वेळा क्रॅक जाऊन फुटून जातो, तो आम्हाला लगेच पॉइंटआउट होतो. पण काही असे इन्सुलेटर असतात की ते क्रॅक म्हणजे फुटत नाहीत पण हेअर क्रॅक जातात, आणि हेअर क्रॅक जाऊन त्याच्यात पाणी जर गेलं तर पाणी गेल्यानंतर तो आमचा पोल हा कंडक्टर असल्यामुळे ते जमिनीपर्यंत जाताना लाईट टिकत नाही. असे फॉल्ट शोधायला खूप म्हणजे प्रॅक्टिसनी मग 2-3 ट्रायल शिवाय तो उडत नाही. मग त्यामुळे काय होतं की पावसाळ्यात सुरुवातीच्या पावसाळ्यामध्ये हा खूप मोठा त्रास होतो, आणि मॅक्झिमम ब्रेकडाऊन जे होतात ते सुरुवातीच्या पावसामध्ये होतात, आणि त्यामुळं या परीक्षा आणि आमचं मेंटेनन्स हा थोडस असं जुगलबंदी चाललेली असते थोडीशी. तर खरं तर खूप चांगली गोष्ट होती आता महावितरणतर्फे की हे ऑनलाईन सगळं ग्राहकांना सेवा देण्याची जी आहे, तर ह्या ऑनलाईनला प्रतिसाद कसा मिळतोय, म्हणजे आता कुठपर्यंत याचं पर्सेंटेज आलंय? आता आपण जर औरंगाबाद शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये जवळजवळ आपल्याला 15 कोटीपर्यंत वीज बिल ऑनलाईनच्या माध्यमातून येत आहेत, पण आपण जर आपल्या परिमंडळाचा विचार केला जवळजवळ 25 कोटीपर्यंत म्हणजे औरंगाबाद ग्रामीण शहर आणि याच्यामधून 25 कोटीपर्यंत वीज बिल आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून येते, म्हणजे जवळजवळ 10% आपण ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत, आणि ही संख्या आता आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून असेल, पेटीएमच्या माध्यमातून असेल, आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून ऑनलाईनचा फायदा असा आहे की आपल्याकडे वीज बिलामध्ये इन्सेंटिव्ह डेटच्या अगोदर जर भरले तर त्यांना इन्सेंटिव्ह मिळतो,
म्हणजे त्या तारखा दिल्या आहेत आपण, कुठल्या तारखेला किती इन्सेंटिव्ह मिळतोय. आणि म्हणून आमची इच्छा ही आहे की ग्राहकांनी जर इन्सेंटिव्ह घेऊन जर वीज बिल भरलं ऑनलाईनच्या माध्यमातून तर ग्राहकाचाही फायदा होणार आहे, महावितरणची वसुली वाढणार आहे, आणि महावितरणच्या डिस्कनेक्शनमुळे जे ग्राहकाला त्रास होतो किंवा डीपी बंद केल्यामुळे शटडाऊनमुळे जो त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी माझं ग्राहकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जर पेमेंट केलं तर वीज जाण्याचे प्रकार कमी होतील, शटडाऊनचे प्रकार कमी होतील आणि ब्रेकडाऊनचे प्रकार कमी होतील. मला एक शेवटचा प्रश्न सर असा विचारायचा आहे की वीज बिल देणं, वीज बिल भरून घेणं याच्यामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणायची असेल आणि सर्वसामान्य ग्राहकांना महावितरणचं बिल भरावं लागतं या मानसिकतेपर्यंत जर आणायचं असेल तर महावितरणकडनं काही प्रयत्न तसे होत आहेत. खरं म्हणजे वीज बिल भरणं हे प्रत्येक ग्राहकाचं कर्तव्य आहे आणि आपण इतर गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो, त्या पद्धतीनं असं प्रत्येकाला मानसिकता प्रत्येकाची अशी व्हायला पाहिजे की माझं वीज बिल भरणं मला बंधनकारक आहे. नाही, पण त्यामागचं एक कारण की जी मिळणारी सेवा आहे महावितरणकडनं त्या सेवेमध्येही काही वेळेस जे समाधान ग्राहकांचं होत नाही आणि त्यामुळे त्याची भावना वीज बिल न भरण्याकडे सुद्धा होऊ शकते, होतीये म्हणजे बऱ्याच वेळेस. सर्वसामान्य ग्राहक वैतागून जातो त्याच्यामध्ये की मला जर नीट सेवा मिळत नसेल तर मी ठीक आहे 15 दिवसांनी भरतो काय फरक पडणार आहे, हा जो एक मुद्दा येतो त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे नातं आहे ते पारदर्शक कसं होईल? म्हणजे खरं म्हणजे ग्राहकांनी जर महावितरण कंपनीच्या मोबाईल ऍप मध्ये जर मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून जर सहभाग नोंदवला तर मला असं सांगायला अभिमान वाटेल की पारदर्शकता आणण्याचाच प्रकार आहे की मोबाईल ॲपमधून ऑनलाईन बिल भरू शकता, स्वतःचं रीडिंग पाठवू शकता, स्वतःच्या मीटरचा फोटो पाठवू शकता आणि स्वतःला विजेच्या बिल येण्याची वाट न बघता तुम्हाला बिल जनरेट झाल्यानंतर SMS सुद्धा येतो. SMS मध्ये तुमचं बिल किती आहे, तुमची डेट किती आहे आणि तुम्हाला बिल किती तारखेपर्यंत भरल्यास काय बेनिफिट मिळणार हे सुद्धा नमूद केलेलं आहे. महावितरणनी ग्राहकासाठी हे मोबाईल ऍप जे डेव्हलप केलेलं आहे हे याच्यासाठी केले की पारदर्शकता यावी, ग्राहकाच्या तक्रारीच राहू नयेत. आता उर्वरित काही बिलाच्या तक्रारी मीटर रिडिंग एजन्सीमुळे ज्या निर्माण होत आहेत त्या सुद्धा ग्राहकांनी जर आम्हाला मेलच्या माध्यमातून किंवा स्वतःचा वेळ वाया न घालवता जर त्यांनी मेल केला किंवा कंप्लेंट त्यांनी बाय हँड न पाठवता ईमेल असेल ट्विटरच्या माध्यमातून जर आता महावितरण कंपनीमध्ये आम्ही ट्विटर सुद्धा चालू केलेलं आहे वापरायला, SE असतील CE ट्विटरवर आम्ही इंटरॅक्ट होतो, व्हॉट्सअप आहे. आज तुम्हाला सांगायला मी सांगितलं की आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही माझ्या कंपनीचे 2-3-4 ग्रुप केलेले आहेत, मी माझे सिनियर ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर्स आणि मिडल कॅटेगरी ऑफिसर त्या माध्यमातून आम्ही एकमेकाशी इंटरॅक्ट करतो. असं आता उदाहरणार्थ आपले इंडस्ट्रीयल लोक आहेत त्यांचा आम्ही एक मसिहाचा ग्रुप आहे माझ्याकडे व्हॉट्सअपमध्ये, त्या ग्रुपमध्ये मसिहाच्या इंडस्ट्रीच्या ज्या काही अडचणी येतात त्या आम्हाला ज्यावेळी सांगतात त्या माध्यमातून आम्ही लगेच त्यांना रिप्लाय देतो. इंडस्ट्रीयल ग्राहकाबरोबर मी प्रत्येक महिन्याला मीटिंग घेतो की जेणेकरून त्यांचे जे काही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही तिथं सॉल्व्ह करतो. पण मी ग्राहकाला ते अपील केलं इंडस्ट्रीयल ग्राहकाला, तुम्ही मीटिंगची वेळ पाहू नका, वाट बघू नका, तुम्ही मला सांगा, SMS पाठवा किंवा मेल करा आणि जास्तीत जास्त या दोन्ही जरी गोष्टी नाही भेटल्या तर तुमच्याकडे माझा नंबर आहे, यू कॉल मी बिकॉज यू आर माय लॉयल ग्राहक. आणि त्या माध्यमातून या मसिया ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या आम्हाला इतका चांगला म्हणजे प्रतिसाद आहे की ग्राहकाच्या अडचणी आम्हाला सोडवण्यासाठी खूप मदत होते. मध्ये काही डॉक्टर्स आणि एक कमिशन ग्राहकांबद्दल बरोबरही आम्ही एक ग्रुप केला होता पण तो काय ऍक्टिव्ह राहू शकला नाही दोन्हीकडून तो थोडासा प्रतिसाद कमी असल्यामुळे. आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपली आलेली आहे, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, भारताचे पंतप्रधान सर असतील, यांनी आपल्याला सांगितले की आता डिजिटल इंडिया व्हायला पाहिजे आणि आपण आता म्हणजे ते असेल राग असेल काही चुकाही असतील आमच्या कंपनीच्या त्या आम्ही आमच्या त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करायला कधीही तयार आहोत, परंतु त्या चुका उगाळत बसण्यापेक्षा आपल्याला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र जर आलो निश्चितपणे आपल्या भारताचे पंतप्रधान सर मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपण एकत्र येऊया आणि हे काम महावितरणचं नाही तर तुमचं आणि माझं आपण एकत्र मिळून जर केलं तर निश्चितपणे
एक चांगल्या पद्धतीचं महावितरण कंपनी निर्माण करण्यासाठी ग्राहकांचा हातभार लागला. आपण विजेच्या संदर्भातले आपल्या सर्वसामान्यांच्या मनात असलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं घेण्याचा गणेश कर सरांकडनं आता प्रयत्न केला. मला वाटतं की सरांच्या या बरोबर झालेल्या या बातचीतमधनं बऱ्यापैकी समाधान आपल्या ग्राहकांचं झालेलं असावं. सर आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. खास बातमध्ये आपण आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.